पटेल असतील, हे सगळे जे आमदार आहेत या सगळ्या आमदारांना जाईवरून पोलिसांनी वरती काढलेलं आहे. सगळे जे आमदार आहेत ते एका कोपऱ्यामध्ये मजल्यावरती बसल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र सगळे आमदार जे आहेत ते आक्रमक आहेत आणि याच आक्रमकपणामुळे खरं त्यांनी उडी मारल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. मात्र वारंवार मुख्यमंत्र्यांकडून केलं जाणारं दुर्लक्ष यामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याची जी भूमिका आहे ती या सगळ्या आमदारांची आहे. निश्चित रुपाली, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय अपेक्षेप्रमाणे पुरेसा वेळ देण्यात आलेला नाही आणि याच वरून कुठेतरी हे आदिवासी आमदार आक्रमक झाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून हा लढा सुरू आहे. आदिवासी आमदार आक्रमक झाल्याचं आपण बघतोय. मंत्रालयातील संरक्षण जाळीवरून ही उडी मारण्यात आली आणि त्यानंतर आता या आमदारांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. आमदार नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातून थेट उडी मारलेली आहे. आम्ही टोकाचा निर्णय घेऊ असा वारंवार इशारा दिल्याच्या नंतर हे पाऊल त्यांनी उचललेलं आहे. मंत्रालयातील संरक्षण जाळीवर झिरवाळ यांचं आंदोलन आपण पाहतोय. तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी आमदार हे आक्रमक झाल्याचं आपण बघतोय. मुख्यमंत्र्यांनी पुरेसा वेळ दिलेला नाही या संदर्भातलं निवेदन सादर करण्यासाठी सुद्धा नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र पुरेसा वेळ देण्यात आलेला नाही, चर्चा झालेली नाही आणि 8 तास ताटकळत ठेवल्यामुळे कुठेतरी हे संतापाचं वातावरण बघायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण पाहतोय, त्यांनी आता खरं तर मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन दिल्याचं पाहायला मिळतं. मागच्या अनेक दिवसापासून सातत्याने आपण बघितलं चर्चा होणार आहे, लॉ अँड ज्युडिशियरीची बरोबर चर्चा होणार आहे आणि तुषार मेहतांच्या बरोबर चर्चा होणार आहे. आज होणार आहे बरोबर. प्लॅन बी पॉझिटिव्ह आहे ना? आपण तुम्हाला ए बाबा तुम्ही काय आमचं ऐकताय काय? आपण पाहत आहोत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्या आदिवासी आमदारांना एका बाजूला घेतलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळे जे आदिवासी आमदार आहेत त्यांनी आता खरं तर मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन दिल्याचं पाहायला मिळतं. मागच्या अनेक दिवसापासून सातत्याने आपण बघितलं चर्चा होणार आहे, लॉ अँड ज्युडिशियरीची बरोबर चर्चा होणार आहे आणि तुषार मेहतांच्या बरोबर चर्चा होणार आहे. आज होणार आहे. तर नेमकं काय घडलेलं आहे आपण दोन दृश्यांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अवघे 1 ते 2 मिनिटं ही चर्चा झाली आणि त्यानंतरच आदिवासी आमदार हे आक्रमक झाले आणि त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या सविस्तर चर्चेपूर्वीच त्यांनी अशा प्रकारची उडी घेतली आहे आरक्षण.